का ग एवढी खुश आहे हा मी तुम्हाला बाहेर जाऊन सांगते. हे गाईज, वेलकम बॅक टू आर युट्यूब चॅनल. किती दिवसांनंतर मला बरेच लोक असे पण बोलले की बंद केली काय व्लॉगिंग म्हणून. तर नाही गाईज, पूर्ण फेब म्हणजे लिटरली 1 फेब पासून आत्ता एंडपर्यंत पूर्ण शूटमध्ये बिझी होते. इतके शूट होते आणि मला असं वाटलं पण मध्ये आधी की शूटचाच व्लॉग घ्यावा आणि तुम्हाला दाखवावं, बट माझ्याकडे तेवढी एनर्जीच राहत नव्हती. येस, आता मार्च सुरू झालाय, आज 3 तारीख आहे आणि उद्या आहे 4 मार्च आणि माझ्या मम्माचा बर्थडे आहे. सो आज मी चालली आहे मम्माच्या बर्थडे शॉपिंगसाठी. मी पार्थला बोललं की मम्मीच्या शॉपिंगला जाऊयात म्हणून बर्थडेच्या, तर त्याचे फुटबॉलचे मॅचेस होते म्हणून तो नाही येत. मी करणला कॉल केला, करणला 2-3 मीटिंग होत्या म्हणून मग आम्ही दुपारी निघतोय. अँड खरं तर मी करणला बोललं चल माझ्यासोबत, कारण मम्मीचा झाल्यानंतर 6 तारखेला करणचा सुद्धा बर्थडे आणि त्याला पण काय गिफ्ट देऊ मला नाही समजत आहे, त्यामुळे म्हणलं चलो आता त्याला घेऊन जाते. मम्मी इथे नाही आहे पुण्यामध्ये, मम्मी गावाला आहे तर तिकडे जाऊन सेलिब्रेट करायचं आहे, त्यामुळे आय एम शुअर मजा येईल. तिकडचा मी एवढा पार्ट काय घेतला नाही आहे कधी. गाईज, मी आज मेकअपच केला नाही आहे तरी मी ग्लो करते. मी स्किन केअर करायला लागल्यापासून मी सगळ्यांना सांगते की मी मेकअप नाही करत आहे तरी मी ग्लो करते. आणि जेव्हापासून मला गाडी यायला लागली आहे आणि मी करणला त्याच्या घरी घ्यायला येते तेव्हापासून तो मला खाली वेट करतो. मला असं वाटतं बदलाच घेतोय माझा. मला गाडी येत नव्हते ना, तर हा मला घ्यायला यायचा आणि मी त्याला इतका वेट करवायचे खाली. मग आता मला स्वतःला समजतंय की घराखाली वेट करायला लागणं काय असतं, बट तो करवतोच. आता बघा, मी 5 मिनिटं झालं आली आहे आणि तो मला बोलला 1 मिनिटात आलो आणि 5 मिनिटं झालं येतोच आहे. करणला तर मी आता 6 वर्ष झालो ओळखते, म्हणजे आम्ही कॉलेजपासून फ्रेंड्स आहोत, तर 6 नाही 6-7 वर्ष झाले, म्हणजे जेव्हा 11th स्टँडर्डला ॲडमिशन घेतलेलं 12 मतीला. अजून येतोय, मी एवढा उशीर तुमच्याशी बोलते अजून हा खाली येतोय, बघितलं का? आणि येऊन नुसता हसणार आला. बाय. करण अरमानी वगैरे घालून आलाय. मी तर अरमानी नाही, यूएस पोलो. अच्छा, यूएस पोलो. मी तर कसल्या साध्या टॉप वरती आली. जेव्हापासून करणनी गाडी घेतलेली CLA त्याची डिलिव्हरी झाली, मग दुसऱ्या गाडीची पण डिलिव्हरी झाली. तो पहिल्या तेव्हापासून मला म्हणतोय तो मला मंचुरियन खायला नेणार आहे, आणि नुसतंच म्हणतोय खायला नेणार आहे. मी त्याला म्हणलं ना मला चिकन मंचुरियन खायचंय, नेतून येतो नेतो एवढंच म्हणतो. असं आता असं बोललो ना, आज जाऊया ना. तुझे येऊन झाल्यावर सांगतेस की मला हे खायचं, पण मी एकदा सांगितलंय ना तुला. जाऊया नुसतं जाऊ. आता म्हणलंय ना तुम्हाला, मी सांगते घरी गेलं मी तुम्हाला सांगते, कारण मी नाही नेलं काय. तुम्ही एंड मध्ये बघा, नाही नेणार बघा. मी लास्ट टाइम इथे आले होते तेव्हा मम्माला बर्थडेला पर्स घेतली होती अँड त्याच्या आधी फोन का काहीतरी घेतला होता, बट आता मला नाही समजत आहे. कारण त्याच्या बर्थडेची शॉपिंग करतोय, जीन्स घेतोय, मला अजून पण समजलं नाही त्याला काय घेऊन. खुशी याच्या चेहऱ्यावर तुम्ही खुशी बघताय का ग एवढी खुश आहे हा मी तुम्हाला बाहेर जाऊन सांगते. तिथे गर्दी आहे. त्याला हा शूज आहे ना खूप दिवस झाले घ्यायचं असं मला आत्ता सांगत होता, तर मी बोललं तर बघूया जर त्याला आवडला आणि नीट बसला तर आपण घेऊ. काय ते घेतलेलं आवडलं मला, फर्स्ट टाईम कुठलं तरी आवडलंच की तू पण चॉईस केलं तरी ते मला पण. फर्स्ट टाईम. तुम्हाला कुठला आवडतं हा ग्रीन की ब्लू? माझा फेवरेट शूज आहे हा Maxico 66. मला खूप टाईमपासून घ्यायचा होता. डन. हॅपी. थँक्यू. नाईस. खरंच नाईस. एवढी मोठी लाईन आहे. आता किती वेळ लागेल तुला ट्राय करायला? 5 मिनिट. मम्मीच्या बर्थडेच्या शॉपिंगला माझी शॉपिंग चालली. मम्मी आम्ही आलोय मला शूज घ्यायला, बट मला तुझा कोणता ब्रँड आहे? ओनिट सुका नाही घ्यायचा, मला नायकीचा घ्यायचा आहे. तो पण मला जॉर्डन घ्यायचा होता बट इकडे नाही, तिकडे नंतर घेऊया. माझा गाव मी कोणता बघतोय? एअर मॅक्स.
एअर वन एअर मॅक्स वगैरे आहेत तर ते बघ. स्निकर्स मध्ये बघ कुठला आवडतो. लेफ्ट साइड चा पिंक बेज कलरचा एअर मॅक्स सोलो जो माझ्या प्रत्येक शॉपिंग ऍपच्या कार्ट मध्ये सेव्ह केलेला आहे. ह्या चिडक्या माणसाने आता काय केलंय माहिती का, त्याची ही गाडी धुतली जाणार नाही म्हणून आपली तिथे गाडी आहे आणि वॉश करायला रोज एक माणूस येतो. तो विचारत होता की ही 8 नंबर धुवायची का, तर सांगतोय की नाही धुणार. सकाळी सानिकाच्या घरी तिकडे वॉश करतो. पण माझी गाडी दोनदा धुतली गेली तर काय प्रॉब्लेम. काहीच प्रॉब्लेम नाही. मग मी कुठे काय म्हणलं, तू बोलला तर नको धुणार ना. मग सकाळी धुवायला परत तो. अरे तो कसं धुणार, पण आता धुतल्यावर तो सकाळी काय धुवेल गाडी. टायर धुवेल सकाळी खराब दिसल्यावर त्याला. आता मग काय म्हणलं, कसला सेल्फिश आहे एक नंबरचा. त्याची ही गाडी धुतली जाणार नाही म्हणून म्हणतोय की ही गाडी नाही. त्याला तीन जरी म्हणलं असतं, तीन मारलं असतं. रोज त्याकडे तीन गाड्या असतात आपल्या इथे. गब्बस. अरे हो, मग काय म्हणलं माझी गाडी धुवू नको. बर्थडे तुझा बर्थडे म्हणून सोडून देते मी तुला. गाईज मी मला जीन्स घेतली आणि करणनी स्वतःला. मी तुम्हाला बोलले होते ना सकाळी की मम्मीचे गिफ्ट घ्यायला जायचंय, पण जर करणला काय आवडलं तर आपण डोक्यात ठेवू आणि घेऊ. आज आम्ही मम्मीच्या बर्थडेला आलोय. बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे मम्मा. आज तुला सरप्राईज छान भेटला ना, खूप मस्त. आम्ही इथे घरी पोहोचलो आणि मम्मी रील्स बघत बसली होते आणि तिला थोडी सुद्धा आयडिया नव्हती की आम्ही येणार आहे. म्हणजे थोडीशी झाली असेल, पण तरी पण मी रोज तिला उठल्यानंतर फोन करते आणि मी परत असाच फोन केला होता की दूध संपलंय, दूध आणायला आली आहे, घरी चालली आहे. त्यामुळे तिला थोडी पण होप्स होते, ते सगळे गेले होते म्हणून तिला जास्त सरप्राईज भेटले. तर आम्ही चाललो जेवायला, मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. जाऊन केक कट वगैरे करणार आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मम्मीचं केक कटिंग वगैरे झाल्यानंतर ब्लॉग एंड होईल. सो बघत राहा. Happy birthday to you. मैयाने खास कॉम्प्रोमाइज केलाय आज वेज खाऊन. म्हणजे तो आजकाल मंडेचं नॉनव्हेज खात नाही, पण त्याने आता वेज खाल्लंय. कसं झालं मम्मी बर्थडे? खूप छान. मस्त झाला. मस्त. आम्ही निघणार आहे आता पुण्याला रिटर्न. मम्मीला कमेंट मध्ये विश करा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि मी ट्राय करते की अजून म्हणजे नाही का रुटीननी ब्लॉग्स घ्यायचे. मी शूटचा एक ब्लॉग घेतलाय, बट मला समजत नाही आहे की मी तो टाकू की नको. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे शूटिंग सेटवरचा ब्लॉग आहे, तर जर तुमचं हो असेल तर मी नक्कीच तो पोस्ट करेल. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल. कीप लव्हिंग.